नमस्कार। चाट म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे भेळ आणि पाणीपुरी। अगदी सहज आपण बाहेर जाऊन एखाद प्लेट पाणीपुरी खाऊन येतो, पण बरेच वेळा असं होतं इच्छा असते, बाकीचं साहित्य असतं, पण आपल्याकडे पुऱ्या नसतात। एस्पेशली परदेशामध्ये अक्षरशः सगळं साहित्य मिळतं की ज्याच्याने आपण तिखट पाणी, गोड पाणी किंवा बटाट्याचा कुट्टा मट्टा हे सगळं तयार करू शकतो, पण पुऱ्या मात्र नसतात। तर ह्या पुऱ्या आपण घरचे घरी कशा बनवायच्या हे बघणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। पाणीपुरीची जी कणिक आपल्याला मळायची आहे त्याच्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते आपल्याला छान गरम अगदी उकळतं पाणी घ्यायचं आहे। तर मी इथे 1/3 कप म्हणजे 75 ml पाणी घेतलं आहे आणि ते गॅसवर गरम करायला ठेवणार आहे। त्यानंतर ह्या घेतलाय 1 कप बारीक रवा। त्यात 2 टेबलस्पून मी मैदा घालणार आहे, 1 आणि 2। त्यानंतर 1 टीस्पून मी हे उडदाचं पीठ आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, उडदाचं पीठ हे ऑप्शनल आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून सॉल्ट आहे, मीठ आहे, आणि अगदी 1/8 टीस्पून आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे, खायचा सोडा। तर मी अगदी चिमटीनी अगदी एवढाच सोडा त्यात घालणार आहे। पाण्याला छान उकळी आली आहे, आपण आता रव्यावर पाणी ओतून घेऊया। खूप गरम असल्याने मी आधी वुडन स्पूनने जरा मिक्स करून घेते, आपल्याला ते हाताने मळून घ्यायचंय। आता बरेच वेळा रव्यावर डिपेंडंट असतं की आपल्याला पाणी किती लागेल, मला अजून थोडंसं पाणी लागेल असं वाटतंय, तर मी साधंच पाणी थोडं हातावर घेणार आहे, ते थोडं शिंपडून आपण परत मळायचं आहे। बघा हा डो फार सॉफ्ट नाही असं आपल्याला ठेवायचं आहे। आता हे अगदी मोजून 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आता 15 मिनिटं होऊन गेली आहेत, आपण बघा छान मळली गेली आहे। आता ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि पातळ लाटायचे आहेत। आधी मी एक गोळा घेते, साधारणतः ह्या जाडीचं पोळी होईल तेवढं आपल्याला लाटायचं आहे। तुम्ही सिंगल एक लाटी घेऊन सुद्धा करू शकता, पण ह्याच्याने काय होतं तर आपल्या सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात। असं झाकण वगैरे असेल तर त्याच्याने आपण पाडून घेऊया। आता मी एका मॅटवर ह्या व्यवस्थित मांडून घेणार आहे आणि सगळ्या कणकेचं आपलं जोपर्यंत लाटून होत नाही तोपर्यंत आपण ह्या पसरवून ठेवायच्या, पण त्याच्यावर एका प्लास्टिकने झाकून ठेवायचं। हे प्लास्टिक आहे ते मी त्याच्यावर ठेवणार आहे म्हणजे ते कोरडं नाही व्हायचं। आता मी हे प्लास्टिक थोडं बाजूला घेणार आहे आणि ह्या पुऱ्या तळायला घेणार आहे। आता बघा मी हे ते संपूर्ण हाय फ्लेमवर तापवून घेतलं आहे,
हे तळण्याचं पण एक टेक्निक आहे. आपल्याला पुरी घालताना हाय फ्लेमवर ते पुरी घालायची. एकदा फुगली आणि ती टर्न करायची वेळ आली की आपल्याला मीडियम हायवर फ्लेम ट्रान्सफर करायचे. तर आपण एक एक पुरी सोडू जाते. आपली पुरी फुगली आहे. मी गॅस बारीक केला आहे आणि आता मी ती टर्न करणार आहे. आपल्या पुऱ्यांना छान रंग आलाय आणि बुडबुडे यायचे संपूर्ण बंद झाले, म्हणजे आपल्या ह्या पुऱ्या छान तळून झाल्या. आता आणखीन एक लक्षात घ्या, मी खाली न्यूजपेपरवर हा टिश्यू पेपर स्प्रेड करून ठेवला आहे. आपल्याला ह्या पुऱ्या शक्यतो पसरवून ठेवायच्या आहेत, एकावर एक ठेवू नका, नाहीतर खालच्या सॉगी होत राहतात. आपण पूर्ण तयार करून घेऊया आणि मग कशा झाल्यात त्या बघूया.